स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. सासगावमध्ये परिवर्तनाची नांदी, मोनिका पाटील यांची प्रचारात मुसंडी, परिवर्तन ग्रामविकास आघाडी करून विजयाचा दावा. सासगावमध्ये विनोद खवळे आणि अन्य उमेदवारांना मोठा प्रतिसाद, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास. इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात, पसार झालेल्या दुचाकी चोराला पोलिसांकडून अटक. जगद्गुरु शंकराचार्य स्वामींची महोरच्या वरदविनायक मंदिराला भेट, कुबेर मंदिराच्या प्रतिकृतीचा अनावरण. संवाद मराठीच्या बातमीचा परिणाम, एमएसआरडीसी कडून रस्त्याचं काम सुरू. रसायनिक चंद्रकांत पाटील यांच्या बेदाल वक्तव्याचा सर्वपक्षीयांकडून निषेध. स्कूल बसची रिक्षाला ठोकर, उल्वे येथील घटना. आमदार भगवंत थोरवे यांचा विकास कामांचा धडाका, चिंचवली एक्सल रस्त्याचं भूमिपूजन. सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचं आरटीओ अधिकाऱ्यांकडून प्रबोधन. परभणीमध्ये भीम अनुयायी आक्रमक, चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध. चंद्रकांत पाटलांवर अट्रॉसिटी दाखल करा, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सैन्य दल सक्षम, ब्रिगेडियर हेमंत महाशंग यांचं वक्तव्य. हेल्पर्स ऑफ दी हँडीकॅप संस्थेच्या वतीनं रोहयात शिबिराचं आयोजन. कांदिवली गावातील आदेश जाधवची भारत भ्रमंती. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. खालापूर तालुक्यातील सासगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गट प्रणित परिवर्तन ग्रामविकास आघाडीनं प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून थेट सरपंचपदाच्या उमेदवार मोनिका संजय पाटील यांचा विजय निश्चित मानला जातोय. चार प्रभागातील उमेदवारांना मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता यावेळी सासगावमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ग्रामविकास आघाडीकडून व्यक्त केला जातोय. सासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेश पाटील या ग्रामपंचायतीमध्ये राहत असल्यानं शिवसेनेच्या शिंदे गटानं या ग्रामपंचायतीला लक्ष केलंय. सासगावचं सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्यानं शिंदे गटानं परिवर्तन ग्रामविकास आघाडीची स्थापना करून उद्योजक दीपक कडव यांच्या कुटुंबातील आणि युवा उद्योजक संजय पाटील यांच्या पत्नी मोनिका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मोनिका पाटील यांच्या उमेदवारीनं एकतर्फी होणारी निवडणूक चुरशीची झाली आहे. आपल्या ताब्यात असलेली ही ग्रामपंचायत कायम ठेवण्यासाठी तालुकाध्यक्ष नरेश पाटील यांना प्रचंड मेहनत करावी लागतीये. सासगाव, सारसन आणि ढेकू या तिन्ही गावांमध्ये मोनिका पाटील यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. मोनिका पाटील यांच्या बरोबरच परिवर्तन ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांचं सर्वत्र उत्साहात स्वागत होत असल्यानं यावेळी परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास परिवर्तन ग्रामविकास आघाडीकडून व्यक्त केला जातोय. उद्योजक दीपक कडव यांची ओळख संकटात असलेल्यांना मदत करणारा अशी असल्यानं मोनिका पाटील यांना प्रचारात फायदा मिळतोय. सर्व ताकद लावून यावेळी परिवर्तन करायचंच असा चंग बांधून दीपक कडव, राजू पाटील, शशिकांत देशमुख, संजय पाटील, गौरू पाटील, संतोष शेलार, जनार्दन थोरवे यांच्यासह ग्रामविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते प्रचारात उतरल्यानं मोनिका पाटील यांचा विजय निश्चित मानला जातोय. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. सासगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचारानं आता वेग घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेली ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यातच राहावी यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्नांची शिकस्त केली जात असून सरपंच पदाचे उमेदवार विनोद खवळे आणि अन्य उमेदवारांना प्रचारात मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय. सासगाव ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला निवडणूक होतीये. 11 जागा आणि थेट सरपंच पदासाठी राष्ट्रवादी प्रणित महाविकास आघाडी आणि शिवसेनेचा शिंदे गट प्रणित परिवर्तन ग्रामविकास आघाडीमध्ये जोरदार चुरस आहे. सध्या उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला जातोय. महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार विनोद खवळे आणि अन्य उमेदवारांनी ढेकू गावात केलेल्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळाला. गावदेवी मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी उमेदवारांचं औक्षण करण्यात आलं. सरपंच पदाचे उमेदवार विनोद खवळे आणि अन्य उमेदवारांना प्रचारात मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जातोय. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेश पाटील, दिनेश कदम, चिंतामण चव्हाण, मनीष खवळे, गणेश सुखदरे,
सुनील सुगनरे, उमेश वरघडे, नितीन पाटील, अजित देशमुख यांच्यासह ग्रामस्थ प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. समाज माध्यमांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असताना डोंबिवलीत पुन्हा एकदा इंस्टाग्रामवरील ओळखीचा फायदा घेत नवी कोणी दुचाकी वाहन चोरल्याचं समोर आलंय. दरम्यान डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली असून त्यांना आणखी 4 ठिकाणी दुचाकी चोरी केल्याचं समोर आलंय. इंस्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर आपण भेटूया असं अनिकेतनं डोंबिवलीत राहणारे फिर्यादी करण सागवेकर यांना सांगितलं. त्यानंतर ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळ आपण भेटूया असं ठरल्यानंतर करण आपली नवीन दुचाकी घेऊन अनिकेतला भेटायला आला. यावेळी तुझी नवीन गाडी चालवून बघतो असं सांगून अनिकेत रपेट मारायला गाडी घेऊन गेला, तो परत आलाच नाही. बराच वेळ अनिकेतची वाट बघून थकलेल्या करणने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत आपली तक्रार नोंदवली. दरम्यान सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी अनिकेतला कल्याण परिसरातून सापळा रचून अटक केली. याआधी देखील अनिकेतनं अशाच प्रकारे दुचाकी चोरी केल्यानं त्याच्या वडिलांनी त्याला घरातून हकलून दिल्याचं त्यानं तपासादरम्यान सांगितलंय. डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीनामी करण सागवेकर या व्यक्तीने या व्यक्तीची एका आरोपीबरोबर ओळख झाली होती इंस्टाग्रामवर. त्या इंस्टाग्रामवरून ओळखीतून त्याने त्याच्याकडे नवीन गाडी घेतली आहे. ती ड्राईव्ह करण्यासाठी किंवा ती बघण्यासाठी येतो म्हणून, राईड करण्यासाठी म्हणून गाडी घेऊन गेला होता. तर फिर्यादीने गाडी त्याच्याकडे चालवायला दिली आणि तो गाडी घेऊन गेला, तो फसार झाला. त्यावरून डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा रजिस्टर क्रमांक 406/22 प्रमाणे पुन्हा दाखल होता. सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही शोध घेतला असता तो कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळून आली. त्या आधारे सीसीटीव्ही आणि तांत्रिकमध्येच्या आधारे ट्रॅप लावून डोंबिवली पोलीस स्टेशनचे आम्ही API सानप, API वराडे, पोलीस हवालदार वाघ, निवळे, सरनाईक, सांगळे इत्यादींनी त्याच्यावर ट्रॅप लावून त्याला पकडलं आणि पकडून त्याच्याकडे तपास केला असता त्याने अशा प्रकारचे अजून 3 ते 4 प्रकारे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. अष्टविनायकापैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायक मंदिर परिसरात उभ्या राहत असलेल्या कुबेर मंदिराच्या प्रतिकृतीचं अनावरण जगद्गुरु स्वामी शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आमदार महेंद्र थोरपे उपस्थित होते. पंचब्राह्मणांच्या हस्ते शंकराचार्य स्वामींचं पाद्यपूजन करण्यात आलंय. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते कुबेर मंदिराच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं. वरदविनायकाच्या दर्शनासाठी आल्यानंतर भाविकांना कुबेराचं दर्शन मिळावं असं देवस्थानचे विश्वस्त कैलासवासी नरहर जोशी यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा मानस असून गणपती आणि कुबेराचे आशीर्वाद भाविकांना एकाच ठिकाणी मिळाले तर भाविकांची भरभराट होईल असा विश्वास महड देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य यांनी व्यक्त केला आहे. जगद्गुरु शंकराचार्य स्वामींचं देवस्थानच्या वतीनं उत्साहात स्वागत करण्यात आलं. स्वामींनी परिसरात आलेल्या सर्व मंदिरात दर्शन घेतल्यानंतर वरदविनायकाचंही दर्शन घेतलं. जगद्गुरु शंकराचार्य स्वामींचे फुलांच्या वर्षावात ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केलं. पंचब्राह्मणांच्या हस्ते शंकराचार्य स्वामींचं पाद्यपूजनही करण्यात आलं. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, महड देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य, विश्वस्त केदार जोशी, विश्वस्त विवेक पेठे, सिद्धार्थ जोशी, संतोष गुरव, पद्माकर पाटील, रमेश पाटील, शिवाजी पाटील, राजू पाटील यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. कोल्हापूर नाका ते मलकापूर सर्व्हिस रोडची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. या रस्त्याची झालेली वाईट अवस्था आणि होणारे अपघात याबाबत संवाद मराठीनं बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन MSRDC ने त्वरित या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. संवाद मराठीच्या बातमीची त्वरित दखल घेऊन MSRDC कडून रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय. सर्व्हिस रोडचं काम त्वरित सुरू केलं असून हे काम कोल्हापूर नाका ते मलकापूर असं होणार आहे. यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. हेमंत पाटील, संवाद मराठी लाईव्ह, कराड. भाजपचे ज्येष्ठ उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या बेदाल वक्तव्यावरून सर्व राजकीय पक्ष तसंच सर्व सामाजिक आणि धार्मिक संघटनांकडून रसायनीतील मोपाडा पोलीस चौकीसमोर जाहीर निषेध करण्यात आलाय.
भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांचा वारंवार अवमान होत असताना पैठणमधील संतपीठाच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत बेताल वक्तव्य केलं. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे, शेकाप, ऑल इंडिया पॅन्थर, बामसेफ, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक सामाजिक संघटना, मानवहित लोकशाही पक्ष तसंच धार्मिक आणि सामाजिक संघटना रसायनेतील मोहपाडा पोलीस चौकीजवळ एकवटले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोहपाडा पोलीस चौकीपर्यंत चंद्रकांत पाटलांच्या निषेधार्थ रॅली काढून घोषणा देण्यात आल्यात. बेताल वक्तव्याबाबत चंद्रकांत पाटलांवर योग्य ती कारवाई होण्यासाठी पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांना निवेदन देण्यात आलंय. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. नवी मुंबईतील दुर्गा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. शाळेच्या लहान मुलांची बस घेऊन जाणारा बस चालक दारू पिऊन बस चालवत असल्याचं समोर आलंय. 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस एका रिक्षाला ठोकल्यानं हा सारा प्रकार समोर आला आहे. दारू पिऊन चालकाचे शुद्ध हरपल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्या बसमध्ये 40 विद्यार्थी असून बस चालकानं एका रिक्षाला धडक दिल्यानं हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12, 72-76-37-38-54. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. कळसप तालुक्यातील मंजूर झालेल्या अनेक विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला. आमदार थोरवेंच्या प्रयत्नानं तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं होत आहेत. चिंचवली एक्सल रस्त्यासाठी देखील आमदारांनी निधी उपलब्ध करून दिलाय. या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन आमदारांच्या हस्ते संपन्न झालंय. आमदार थोरवे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांमध्ये चिंचवली एक्सल रस्त्यासाठी 2 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एक्सल भणसोळी रस्त्यासाठी 1,20,00,000 रुपये मंजूर झालेत. एक्सल येथील नळपाणी पुरवठा योजना तयार करण्यासाठी 62,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. या कामांचं भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न झालं. याप्रसंगी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोरघाटातील मॅजिक पॉइंट जवळ विद्यार्थ्यांच्या सहलीवरून परतलेल्या बसला झालेल्या अपघातात 41 विद्यार्थी जखमी तर 2 विद्यार्थ्यांना नाहक आपले प्राण गमवावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासनानं महामार्गावरून सहलीसाठी निघालेल्या बसमधील विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान कोणती काळजी घ्यावी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा कसा प्रयत्न करावा याबद्दलचं प्रबोधन केलंय. बसमध्ये प्रथमोपचार पेटी कुठे असते, प्रवास करताना हुल्लडबाजी न करता सीटवर बसून राहणंच योग्य असतं, अशा जुजबी सूचना देऊन आपत्कालीन प्रसंगी कोणता मार्ग सुरक्षित बाहेर पडण्यासाठी योग्य असतो याबद्दल प्रात्यक्षिकासह प्रबोधन केलं. बस चालक आणि शिक्षक वर्गाला देखील योग्य मार्गदर्शन करण्यात आलं. अपघात होऊ नये यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या मोहिमेचं सर्वत्र स्वागत होत आहे. विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली अभय देशपांडे, परिवहन उपायुक्त, सदर अभियान सर्वच महामार्गावर राबवत आहेत. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटले असून परभणीत भीम अनुयायी आक्रमक झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे परभणी दौऱ्यावर असताना भीम अनुयायांनी बावनकुळे यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत निषेध व्यक्त केला आहे. परभणी दौऱ्यावर असताना शहरातील वसंतराव नाईक पुतळा परिसरात दलित संघटनेच्या वतीनं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गाडीचा ताफा अडवण्यात आला. अनुयायांनी बावनकुळे यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून निषेध केला. यावेळी मोठ्या संख्येनं भीम अनुयायी आंदोलनात सहभागी झाले होते. राहुल धबाले, संवाद मराठी लाईव्ह, परभणी. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंबेडकर, फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यामुळे जातीय तेढ निर्माण झालाय. यामुळे पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करावी अशी मागणी कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत हे निवेदन उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी स्वीकारलं आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यानं जातीय तणाव निर्माण झालाय, महाराष्ट्राची शांतता बिघडली आहे, या सर्वस्वी चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत असा आरोप विजय देवणे यांनी केलाय. चंद्रकांत दादा पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण झाला, महाराष्ट्राच्या संस्कृती आणि सुव्यवस्थेचा बिघाड झाला, म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना अँट्रा सुटीप्रमाणे आणि राष्ट्रपुरुषाचा अवमान केला अशा पद्धतीचा चंद्रकांत दादा पाटलांच्यावर गुन्हा दाखल करा यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत. जाहीर केलेल्या यामध्ये आम्ही परवाचा जो मोर्चा होता आमचा, त्याची निदर्शनं होती, त्यावेळेला हे जाहीर केलं होतं. आणि महाराष्ट्रामध्ये आधी आपण म्हणत असतात तरी की आग आणि ही धग ही आंबेडकरांच्या चळवळीच्या माध्यमातून, सर्व राजकीय पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून एक दिवसाचा कालावधी महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या सीमेवर ज्या पद्धतीनं तणाव सुरू आहे त्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज जर बघितलं तर चंद्रकांत दादा पाटलांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही आमदारांना मागणी करत आहोत आणि ती मागणी घेऊन जातो. आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, तसं न झाल्यास आम्ही न्यायालयात याचिका दाखल करू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर. सार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन तर्फे निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. काश्मीर नक्षलवाद अंतर्गत समस्या आणि उपाययोजना, भारताशेजारील राष्ट्र, सद्यस्थिती आणि सुरक्षा या विषयावर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मार्गदर्शन करत आपले विचार मांडलेत. आपल्या देशातील सर्वसामान्य व्यक्तीने आपापल्या क्षेत्रातील आपली कर्तव्य निष्ठेनं पार पाडणं ही सर्वात मोठी राष्ट्रसेवा आहे असं यावेळी ब्रिगेडियर हेमंत महाजन म्हणाले आहेत. भारताच्या सीमेवरील अतिरेकी, घुसखोरी, नक्षलवाद यांचा सामना करण्यासाठी आणि देशाचं रक्षण करण्यासाठी भारतीय सैन्यदल सक्षम असून सज्ज आहे. देशातील अंतर्गत वादविवाद देशाच्या प्रगतीसाठी घातक असतो. सोशल मीडियाचं वाढणारं प्रस्त सामाजिक आरोग्यासाठी धोकादायक आहे असं मत महाजन यांनी व्यक्त केलंय. तालिबानचं राज्य आलं आणि तालिबानचं राज्य आल्यानंतर अनेकांनी प्रेडिक्ट केलं की आता जे हजारो लाखो तालिबानी आहेत की त्यांनी आयुष्यभर फक्त लढण्याचंच काम केलं ते आता काय करतील, भारताच्या काश्मीरमध्ये येतील आणि गडबड करतील. त्यावेळेला मी म्हटलं होतं आणि माझं तुम्हाला युट्यूब दिसेल की ते येतील, येण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, परंतु त्यांना मारण्याकरता भारतीय सैन्य हे सक्षम आहे हे मी त्यावेळेला म्हटलं होतं. आपण नुसतं नाव घाला, माझे तुम्हाला गेले 10 वर्षाचे युट्यूबवरती तुम्हाला गोष्टी भेटतील. नुसतं हेमंत महाजन नाव घातलं तर युट्यूब ओळखतं मला, तर ते तुम्हाला सगळं तिथे दिसेल. तर त्यावेळेला हे असे हजारो लाखो तालिबानी ज्यांनी आयुष्यभर फक्त लढण्याचं काम केलेलं आहे ते जर भारतात आले तर काय म्हणजे होऊ शकतो याची कल्पना करावी. आणि तुम्हाला हे किती लोकं भयंकर आहेत याची थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. असं म्हटलं जातं की अफगाणिस्तान हॅज बीन अ ग्रेट लँड ऑफ सुपर पॉवर्स, म्हणजे अफगाणिस्तान हे महाशक्तींची स्मशानभूमी आहे. केंद्र सरकारच्या नवीन अग्निवीर योजनेत जास्तीत जास्त तरुणांनी भरती झालं पाहिजे असं आवाहन ब्रिगेडियर महाजन यांनी केलं आहे. आनंद जोशी, संवाद मराठी लाईव्ह, श्रीवर्धन. जागतिक अपंग दिनाचं औचित्य साधून रोह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप संस्थेच्या वतीनं अपंग आणि कर्णबधीर रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. अपंगत्वावर मात करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचं मत ऍडव्होकेट मनोजकुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय. स्वतःच्या अपंगत्वावर मात करून जिद्दीनं काम करण्याचे मनोधैर्य वाढवले जाते त्या कार्यक्रमाला सलाम करायला हवा. संस्थेतील प्रमुखांनीच विविध कला आत्मसात केल्यानं अपंगत्वावर मात करून स्वतःला सिद्ध करण्यासाठीचे हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ऍडव्होकेट मनोजकुमार शिंदे यांनी काढले आहेत. यासाठी चांगल्या तऱ्हेने याचं पुण्य कमवलं जातं आणि ते पुण्य निश्चित तुम्हाला मिळेल, तुमच्या पत्रात नक्की मिळेल. अशा लोकांसाठी तुम्ही जे जे काम कराल तुम्ही त्याच्या ज्या ज्या वेळेला तुम्ही बोलवाल, ज्या ज्या वेळेला मदत मागाल त्याच्या वेळेला आम्ही निश्चितप्रमाणे तयार असो. आमचा फोरम असेल, आमचे मित्रमंडळी तयार असते, त्यामुळे असं कुठलंही
प्रकारचं काही कमी पडून देणार नाही। तुम्ही अशापर्यंत चांगल्या तऱ्हेने अजून जोमात कार्यक्रम करा, कारण पुढचा कार्यक्रम असेल पूर्ण टीमी तर सगळ्या टीमचा घेऊन आपण पुढच्या वर्षी देखील कार्यक्रम निश्चित करूया। परंतु हे करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्यावर आलेलं अपंगत्व हे आपल्या वरती आपण काय बोलतो देव कोपला किंवा आपल्याला दिलंय आपल्या नशिबात प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे। आम्ही आपले हौसले हे बुलंद करायचे आणि पुढचं आयुष्यासाठी आपल्याला खडतर जरी असलं तरी त्याच्यातून आपल्याला पुढे टिकायचं आहे ही मनाची चिंत घेऊन आजच्या कार्यक्रमातून जायचं आहे। कारण आपण जरी अपंग असलो तरी अपंगत्वावर मात करण्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान मुलांचं काहीतरी आपण ऑपरेशन केलं म्हणून त्यांचा आपण सत्कार केला तर अशा वेळेला वेगवेगळी आताची बघितला आजच्या युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या पद्धतीने औषध उपचार त्याच्या ऑपरेशन वेगवेगळ्या स्कीम मध्ये करून मिळत आहेत। मी तुम्हाला सांगितलं की श्रीकांतशिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या पद्धतीने ऑपरेशनसाठी आर्थिक मदत सरकारकडून निश्चित मिळते त्यासाठी देखील प्रयत्न करूया। कोल्हापूरमधील संस्थेचं काम रोह्यात रोशन देशमुख आणि अमोल देशमुख यांच्या माध्यमातून सुरू असल्यानं अशा लोकोपयोगी कार्यात सोबत असल्याचं मत मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी व्यक्त केलंय। माणूस जेव्हा चांगलं काम करत जातो त्याला वाटेवाटेवर त्याला त्रास देणारे त्याला थांबवणारे काहीतरी लोक त्यांना असे भेटतात त्या सगळ्या परिस्थितीवर मात करून बसून तिथे काम करता येईल। अधिकारी वर्गापासून म्हणजे तिथे कोणाचं नाव नाही घेत पण त्या भागामध्ये कुठल्या तालुक्यातल्या भागामध्ये तिथे काम करत असताना त्यांना थोडस त्रास होतो आणि मला जाणवत होते कळतं कारण अमोल आम्ही खूप चांगले स्नेही वही तुम्हाला एकच सांगेन चांगलं काम करताना असे येणाऱ्या ह्यांना बाजूला ठेवून तुमचं जो काम चाललेलं आहे खरंच काम खूप उच्चतम स्तरावर चाललेलं आहे आणि मी मनापासून त्याला शुभेच्छा देतो आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत कधीही अशासाठी आम्हाला तुम्ही बोलवा। मी तर खरंच सांगतो लायन्स क्लबची लोक तुम्हाला सोबत आहेत लायन्सचं काम इतकं मोठं आहे की आम्ही काही गोष्टी असते की त्यांच्याकडे सांगत असतो आणि ते काही गोष्टी आम्हाला सांगत असतात पण आज तुम्हाला सगळ्यांना आम्ही पराकुटीची परिस्थिती जी जिद्द तुम्ही घेऊन इथे आलेला आहात आणि ते काही तुम्ही करणार आहात त्या सगळ्यांसाठीच तुम्हाला मी नमन करतो। भाजप नेते नील सोमय्या आणि किरीट सोमय्या यांनी दिलेल्या 100 कानाच्या मशीनचं वाटप यावेळी रुग्णांना करण्यात आलं। सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख, बंडोपंत हराळे, राहुल भोसले, भाजप शहर अध्यक्ष शैलेश रावकर, लायन्स क्लबचे मिलन शहा आदींसह दिव्यांग सदस्य यावेळी उपस्थित होते। शशिकांत मोरे, संवाद मराठी लाईव्ह, रोहा। खालापूर तालुक्यातील कांठवली गावातील युवकांना 100 दिवसांची भारत भ्रमण यात्रा केली आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचे व्हिडिओ बनवत आदेश जाधव या युवकांना भारत भ्रमण यात्रा करत अभ्यास दौरा केलाय। भारत भ्रमण करताना आलेला अनुभव आदेश जाधव यांना शेअर केलाय। भारत भ्रमण यात्रेत आदेश जाधव यांना विविध ठिकाणी भेटी दिल्यात। आदेश जाधव हा 100 दिवसांची भारत भ्रमण यात्रा संपवून पुन्हा घरी आल्यानंतर आदेशचा जाधव कुटुंबीय तसंच मित्र परिवाराच्या वतीनं जंगी स्वागत करत आदेश जाधव याला शुभेच्छा देण्यात आल्यात। नमस्कार, मी आदेश दिलीप जाधव खालापूर तालुक्यातील कांड्रोली या गावामधून एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबियातून आलेलो आहे आणि ऑल इंडिया ट्रॅव्हल करायची संकल्पना ही माझ्या मनात तेव्हा आलेली जेव्हा मी खूप लहान होतो। लाईक मला ऑल इंडिया ट्रॅव्हल करायचं माझं लहानपणापासून ड्रीम होतं तर मी हा एक महिन्याआधीपासून प्लॅनिंग करत होतो व प्लॅनिंग करता करता मी फायनली 12 सप्टेंबर हा दिवस फिक्स केला गणपतीच्या नंतर आणि मी मुंबईवरून गुजरातसाठी निघालो। माझा प्लॅनिंग अशी होती की मला पूर्ण इंडियाला एक परिक्रमा घालायची होती त्यामुळे मी गुजरातपासून राजस्थान पंजाब असं लडाख वगैरे करून आलेलो आहे आणि मला ह्या ट्रीपमध्ये खूप वेगळे एक्सपिरियन्स आले। लाईक माझ्यासोबत खूप काही वाईट गोष्टी पण घडल्या, खूप काही चांगल्या गोष्टी पण घडल्या, खूप चांगले लोक पण भेटले, खूप वाईट लोक पण भेटले पण सगळ्यात चांगला एक्सपिरियन्स माझा बोलायला गेला तर लडाखमध्ये आला कारण की मला द्रासवरून लडाखमध्ये यायचं होतं तर तेव्हा एक माणसाने माझी एवढी हेल्प केलेली आहे तेव्हा मला तिथून येण्यासाठी 5,000 रुपये लागत होते पण त्या माणसाने मला फक्त 1,000 रुपयामध्ये मनालीला आणून सोडलेलं आहे तर हा माझा ट्रीपमधला सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता। प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।